जय मल्हारी चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या ग्रामीण भागातील सर्व वर्ग सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा सगळीकडे उपलब्ध नसल्याने ऑनलाईन पद्धतीचे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता अक्राणी व अक्कलकुवासारख्या दुर्गम भागातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. शाळा सुरू करताना कोविड-19 बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा या तालुका मुख्यालयाच्या गावात कोविड-19 चे रुग्ण असल्याने या ठिकाणी आत्ता पहिली ते चौथीच्या शाळा बंद राहतील. तसेच या मुख्यालयाच्या ठिकाणाहून विद्यार्थी आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शाळेत जात असतील तर ग्रामीण भागातील अशा शाळा देखील बंद राहतील. पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करताना आरोग्य, स्वच्छता व सुरक्षाविषयक उपायोजनांचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावेत. ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत बैठक आयोजित करून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना कोविड-19 संदर्भातली आव्हाने व भूमिका याबाबत माहिती द्यावी. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळा बाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत. विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर, मास्क, साबण उपलब्ध करून देण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायतीचे सहाय्य घेण्यात यावे. यासाठी वेळोवेळी विद्यार्थी व पालक यांचे प्रबोधन करावे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी. आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा तसेच समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा सुरू करण्यासंदर्भात संबंधित विभागांनी पालकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा. सद्यस्थितीत या शाळांतील विद्यार्थी नजीकच्या सुरू असलेल्या शाळांमध्ये शिक्षणासाठी जाऊ शकतील. त्यासाठी प्रस्तुत शाळांच्या मुख्याध्यापकांनी अशा विद्यार्थ्यांची यादी नजीकच्या शाळेत हे विद्यार्थी जाऊ इच्छित असतील अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना द्यावी. एखाद्या गावात कोविड-19 चा रुग्ण आढळून आल्यास सदर गावातील शाळा 5 दिवस बंद ठेवण्यात यावी आणि आणखी रुग्ण आढळून न आल्यास ती पूर्ववत सुरू करण्यात यावी. शाळा सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. वर्गखोली तसेच स्टॉप रूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराचे पालन करून करावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी. शाळेच्या दर्शनी भागावर मास्कचा वापर करण्यासंदर्भात सूचना प्रदर्शित करावे. थुकण्यावरील बंदीचे काटेकोरपणे पालन करावे. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान 6 फुटाचे अंतर राखले जाईल अशी विशिष्ट चिन्हे वर्तुळ काढण्यात यावीत. शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्याजाण्याचे वेगवेगळे मार्ग निघणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शनात याव्यात. परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध असेल. शिक्षक, पालक यांच्या ऑनलाईन बैठका ऑनलाईन घ्याव्यात. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मूल्यमापनाकरता विशिष्ट योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी. विद्यार्थी, पालक व शिक्षक समाजातील सदस्य यांच्यात जागरूकता निर्माण करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने वैयक्तिक स्वच्छता व कोविड-19 चा प्रतिबंध आवश्यक स्वच्छता विषयक सवयी व कोरोना संदर्भातील गैरसमजुती विषयक जनजागृती करावी. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिके बंद करण्यात यावीत. शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणीबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे. तसेच आदेशात नमूद सर्व आवश्यक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक मार्गदर्शक सूचना द्याव्यात असे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितले आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. नमस्कार, मी जिल्हाधिकारी नंदुरबार. आपल्या सर्व लोकांना कोविड आणि इतर अनुषंगिक सूचनेसाठी मी समोर आलेलो आहे. आपल्याला माहिती आहे नीती आयोगाने मध्यंतरी जी रँकिंग जाहीर केली ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये, त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जो झालेला बदल आणि सुधार आहे त्याच्या आधारावर पूर्ण देशात आपल्या जिल्ह्याला 2रा क्रमांक हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये नीती आयोगाने कळवलेला आहे. अत्यंत गौरवाची आनंदाची बाब पूर्ण जिल्ह्यावासियांसाठी आहे.
त्यासाठी मी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकीय यंत्रणा, शिक्षण अधिकारीपासून शिक्षण समितीपर्यंत सर्वांचं अभिनंदन करतो. आपल्याला माहितीच आहे, कोरोनाचा सध्या प्रसार पूर्ण राज्यामध्ये वाढत आहे. आपल्या जिल्ह्यात जरी पूर्ण विभागातली सर्वात कमी ॲक्टिव्ह संख्या असली, जवळपास 499 ॲक्टिव्ह संख्या आहे, तरीसुद्धा आपल्या जिल्ह्यात प्रामुख्याने नंदुरबार शहर, शहादा शहर या ठिकाणी कोरोनाच्या संख्या, पेशंटची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी स्वॅब कलेक्शनसाठी मोबाईल टीम्स, आपण नंदुरबार शहरासाठी 4 टीम आणि शहादासाठी 2 टीम ह्या डिप्लॉय केलेल्या आहेत. त्यासोबत कंटिन्यूअस अनाउन्समेंट चालू आहे, दंडात्मक कार्यवाही चालू आहे. रोज साधारणतः 50 ते 60 हजार रुपये दंड हा बिना मास्क किंवा जे लोक व्हायलेट करतायत यांच्याकडून पोलीस प्रशासन हे गोळा करत आहे. माझी परत सर्व नागरिकांना आव्हान राहील, कृपया लग्न असेल, इतर समारंभ असेल त्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त गर्दी करू नका. मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि रेग्युलर हँडवॉश करा. त्यासोबतच आज ज्या महत्त्वाच्या सूचना मी आपल्याला देण्यासाठी आलेलो आहे, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला कोविड व्हॅक्सिनेशनच्या परवानगी देत आहोत. सध्याच्या घडीला नंदुरबार जिल्ह्यामध्ये, नंदुरबार शहरामध्ये स्मिथ हॉस्पिटलला ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि शहादामध्ये सार्थक ह्या हॉस्पिटलला परवानगी देण्यात आलेली आहे. माझं सर्व प्रायव्हेट प्रॅक्टिशनरना आव्हान राहील, आमच्याकडे 10 गव्हर्नमेंट साईट्सला तर वॅक्सिनेशन चालूच आहे, प्रायव्हेट ठिकाणी एका लसीचा साधारणतः रक्कम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 250 रुपये डिसाईड केलेली आहे. तर ज्या कुठल्या नागरिकाला, सिनियर सिटीजनला जर लस घ्यायची असेल तर आपण ह्या प्रायव्हेट सेंटरला जाऊनसुद्धा लस घेऊ शकतात. फक्त आपल्याला आपलं आधार कार्ड घेऊन स्पॉट रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासोबत जे 10 आमच्या RH आहेत आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, SDH आहेत, तिथेसुद्धा ह्या साईट्स अवेलेबल आहेत. तर कृपया आपण ॲडव्हान्स रजिस्ट्रेशन किंवा स्पॉट रजिस्ट्रेशन करूनसुद्धा तिथं वॅक्सिनेशन घेऊ शकतात. आम्ही हा जो वॅक्सिनेशनचा जो कालावधी आहे हा वाढवणार आहोत आणि जास्तीत जास्त ठिकाणी जर प्रायव्हेट डॉक्टरांनी पुढाकार घेतला तर आपल्या जिल्ह्यामध्ये कमी काळात जास्त वॅक्सिनेशन होईल, जेणेकरून कोविडमुळे होणारा दुर्दैवी मृत्यू हा आपल्याला टाळता येईल. त्याच्यानंतर एक महत्त्वाची सूचना, जो आपल्या जिल्ह्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे, जिल्ह्यातला जो ग्रामीण भाग आहे, विशेष करून जो पहाडी एरिया आहे, अक्कलकुवा, धडगाव, या ठिकाणी इंटरनेट येत नाही आणि ऑफलाईन शिक्षण जवळपास अशक्य आहे, ऑनलाईन शिक्षण अशक्य आहे, अशा ठिकाणी सर्व प्राथमिक शाळा 1 ते 4 सुद्धा चालू करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आपल्याला माहिती असेल, राज्यामध्ये सर्वात प्रथम माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय सुद्धा नंदुरबार जिल्ह्याने घेतला होता आणि त्याचा एक चांगला रिस्पॉन्स असा आला की बऱ्याचशा शाळांमध्ये कोविड पेशंट न पॉझिटिव्ह पेशंट न सापडता एक स्मूथली चाललेला आहे. तर ज्या भागामध्ये आपण ह्या शाळा सुरू करणार, त्याच्यामध्ये शहरी भाग आणि शहरातली जे मुलं पेरी अर्बन एरिया म्हणजे शहरालगतच्या शाळेत जातात, ह्या ठिकाणी ह्या शाळा सुरू होणार नाहीत. ह्या जिल्हा परिषद शाळा किंवा अनुदानित शाळा किंवा प्रायव्हेट स्कूल्स फक्त आणि फक्त ग्रामीण भागातच सुरू होतील, नंबर 1. नंबर 2, त्या ठिकाणी सर्व शिक्षक मुख्याध्यापकांनी सर्वप्रथम शाळा समितीची मीटिंग घेऊन पालकांची कन्सेंट घ्यायची आहे. नंबर 3, त्या ठिकाणी कोविडचे सर्व प्रोटोकॉल्स, सॅनिटायझेशनपासून मुलांना व्यवस्थित दूर ठेवणे, हे सर्व आपल्याला पाळायचे आहेत. नंबर 4, जर त्या गावामध्ये 1 जरी कोविड पेशंट आढळला तर पुढील 3 दिवस 4 दिवस ती शाळा बंद करायचा निर्णय मुख्याध्यापक घेतील आणि जोपर्यंत त्या गावातून नवीन पेशंट पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत स्कूल ही क्लोज डाऊन राहणार. त्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची आम्ही मुभा त्यांना दिलेली आहे. हा सर्व निर्णय घेण्याचा मागचा एकमेव उद्देश आहे, जवळपास मागील 1 वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे आपल्या जे आदिवासी ग्रामीण भागातील मुलांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान हे डायरेक्टली इनडायरेक्टली होताना आम्हाला दिसून येत आहे. आणि शैक्षणिक कायद्याअंतर्गत सर्वांना समान शिक्षण मिळायचा अधिकार आहे, त्याच्यामुळे ह्या सर्व शाळा आपण ह्या सुरू करत आहोत. मला खात्री आहे या सर्व गोष्टीला पूर्ण पब्लिक, जनता ही पॉझिटिव्हली घेईल, कारण खेड्यापाड्यामध्ये मुलं असेही एकमेकांशी मिक्स होतात आणि सातपुड्याच्या दुर्गम भागात ऑलरेडी नॅचरल सोशल डिस्टन्सिंग, खेड्यापाड्यावरती ह्या शाळा असल्यामुळे तिचं पालन होत आहे, परंतु त्यांचे पालक अशिक्षित आहेत, गरीब आहेत, अशा ठिकाणी जर आपल्या शाळा बंद राहिल्या तर मुलांचं जे शैक्षणिक लिंकेज आहे, जो प्रवाह आहे, तो कुठेतरी खंडित होईल. म्हणून पुढील संपूर्ण काळासाठी हा एक पॉलिसी म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये की ज्या ज्या गावांमध्ये केसेस पॉझिटिव्ह नाही आहेत त्या सर्व ठिकाणी शाळा सुरू राहतील आणि 1 जरी पेशंट पॉझिटिव्ह आला तर जोपर्यंत नवीन पेशंट पॉझिटिव्ह येणं थांबत नाही तोपर्यंत शाळा बंद राहील. आणि याचं पालन त्या भागातले सर्व अनुदानित स्कूल्स, प्रायव्हेट स्कूल्स आणि जिल्हा परिषद स्कूल्स करतील. रेसिडेन्शियल स्कूलच्या बाबतीमध्ये तो निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही प्रकल्प कार्यालय, आदिवासी डिपार्टमेंट आणि समाज कल्याण विभागाला दिला आहे. रेसिडेन्शियल कार्यालय, रेसिडेन्शियल स्कूल्समध्ये
हे जेव्हा आपण लहान मुलं असतात त्यांना मास्क घालणे किंवा इतर गोष्टीमध्ये डिफिकल्टी होते म्हणून तो डिसिजन आपण त्यांना देतो आहोत. परंतु जरी मुलगा रेसिडेन्शियल स्कूलला ॲडमिशन असेल आणि त्याला जर जिल्हा परिषदमध्ये जाऊन शिक्षण घ्यायची इच्छा असेल आणि त्याचं जरी एनरोलमेंट रेसिडेन्शियल स्कूलला असेल तरीसुद्धा जिल्हा परिषद शिक्षकांनी त्याला अलाव करायचं आहे. असं नाही की फक्त माझ्या पटावरती एवढे मुलं आहेत यांनाच बसू देणार असं नाही. त्या भागातला जर त्या खेड्यामधला त्या आश्रमशाळेतल्या मुलाची जर इच्छा असेल तर तिथला फक्त स्थानिक मुख्याध्यापकाकडून त्याचं नाव घ्यायचं आणि कुठल्या आश्रमशाळेमध्ये याची एनरोलमेंट आहे ते लिहून घ्यायचं आणि त्या शाळेला त्यांनी कळवायचं. आमचा प्रामाणिक आणि प्रांजळ प्रयत्न हाच आहे की नंदुरबार जिल्ह्यामधल्या सर्व शाळा ह्या डिजिटल झाल्या पाहिजे, सर्व शाळा ह्या इलेक्ट्रिफाईड झाल्या पाहिजे, सर्व शाळांचं बांधकाम झालं पाहिजे, त्यासोबतच सर्व मुलांना हक्काचं शिक्षण मिळलं पाहिजे. आणि हे जर आपल्याला भविष्यात कंटिन्यू करायचं असेल, लॉकडाऊन होऊ द्यायचं नसेल, तर प्लीज प्लीज कृपया आपण सोशल डिस्टन्सिंग पाळा. आज जरी आपल्या जिल्ह्यामध्ये कोविडच्या केसेस कमी आहेत पण नंदुरबार शहर आणि शहादा शहर याच्यामध्ये प्रमाण वाढतं आहे. आमचा कंटिन्यूअस एफर्ट चालू आहे मॅक्झिमम कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, मॅक्झिमम स्वॅब कलेक्शन करणे, परंतु जनतेच्या सहकार्याशिवाय हे अशक्य आहे. तरी सर्व नागरिकांना माझं परत आव्हान आहे, कृपया आपण ह्या नवीन निर्णयाचं स्वागत करून आपल्या मुलांना शाळेत पाठवा आणि त्यांना काळजी घेण्याचे बेसिक इन्स्ट्रक्शन्स द्या. शहरी भागातल्या मुलांसाठी सध्या आपण निर्णय हा घेत नाही आहोत कारण ह्या भागांमध्ये केसेस वाढता आहेत. तो निर्णय भविष्यामध्ये जर कोविडचं वॅक्सिनेशन चांगलं झालं आणि केसेस कमी झाल्यात तर तो सुद्धा आपण निर्णय घेऊ. धन्यवाद.